नमस्कार, मी डॉक्टर विलास सर्वदे, जिल्हा विषयाधिकारी सोलापूर। आज आपणा समोर एक नवीन विषय घेऊन येत आहे, ते म्हणजे बॉडी टेम्परेचर थर्मल स्कॅनरने कसे घ्यावे, म्हणजे तापमान, आणि ऑक्सिजन सॅच्युरेशन कसे घ्यावे। हे दोन विषय आपण छोट्याशा आजच्या भागामध्ये पाहणार आहोत। तर आपणास माहितीच आहे की कोविड-19 अनुषंगाने प्रत्येक प्रभागामध्ये, गावागावामध्ये, वाडी वस्त्यावर आमच्या आरोग्य विभागातील आशा कर्मचारी, आशा गट प्रवर्तक, आरोग्य सेविका हा गृहभेटी देऊन ILI सर्वे असेल किंवा प्रतिबंधित क्षेत्र ज्याला कंटेनमेंट झोन म्हणतो, तर त्या कंटेनमेंट झोनमध्ये जाऊन घरोघर रुग्णांची माहिती घेत आहेत किंवा त्या घरातील व्यक्तींची माहिती घेत आहेत। तर त्या माहितीसाठी आम्ही 2 पानाचा फॉर्म केलेला आहे। त्यामध्ये पहिल्या पानावर आहे की कुटुंब प्रमुखाचे नाव, त्याचा फोन नंबर, पत्ता आणि त्या कुटुंबामधील एकूण किती सदस्य आहेत। आणि त्यानंतर आम्ही तिथेच काय माहिती घेत आहोत, तर त्या कुटुंबातील सर्व सदस्यांची म्हणजे कुटुंब प्रमुखासह नावं लिहायचे, त्यांनी त्यांचं वय लिहायचं, लिंग लिहायचं आणि गेल्या 28 दिवसांमध्ये त्यांचा कुठं बाहेर प्रवास झाला आहे का या क्षेत्राच्या बाहेर, झाला असल्यास कुठे झाला आहे, किंवा कुठला कॉलम आहे की कोविड-19 रुग्णाचा संपर्क झाला आहे का। त्याचबरोबर त्याला ILI म्हणजे इन्फ्लुएन्झा लाईक इलनेस म्हणजे सर्दी, पडसं, ताप म्हणजे सिग्निफिकंट ताप पाहिजे, तर काय अशी लक्षणे घरातील कुठल्या व्यक्तीला आहेत, किंवा सारी सिव्हिअर अक्यूट रेस्पिरेटरी इलनेस म्हणजे श्वसनास एवढा त्रास आहे की त्याला ऍडमिट करून पुढील उपचार करावे लागतील अशी काय कंडिशन आहे का, किंवा त्या घरामध्ये कोणी अतिजोखमीचा घटक किंवा कोमॉर्बिड व्यक्ती आहे का। तर या कोमॉर्बिडमध्ये आपण काय घेतलेलं आहे की घरामध्ये कुणाकुणाला मधुमेह आहे, कुणाकुणाला उच्च रक्तदाब आहे, कुणाकुणाला कोणाला कर्करोग आहे का, कोणाला काही HIV ग्रस्त आहे का, स्थौल्यता आहे का, श्वसनाचे विकार आहेत का, फुफ्फुसाचे विकार आणि श्वसनाचे विकार आहेत का, हृदयाचे काही आजार आहेत का, हे असे प्रश्न विचारत आहोत। त्यानंतर त्या घरामध्ये कोणी गरोदर माता आहे का, ज्याला ANC म्हणतो, त्यानंतर 6 महिन्याच्या आतील बाळ असलेली PNC माता आहे का, स्तनदा माता। त्याचबरोबर घरातील सर्व 60 वर्षावरील व्यक्ती हे सर्व कोमॉर्बिड घटक झालेले आहेत, तर यांचा आपल्याला तापमान सुद्धा घ्यायचं आहे। तर तापमान कसं घ्यायचं, तर सध्या नो टच करत आहोत आपण, एरवी किंवा पूर्वी आपण तापमान थर्मामीटरनं घ्यायचो, तोंडामध्ये किंवा काखेमध्ये आपण तापमान घेतलं जायचं पूर्वी, पण आता कोविडच्या अनुषंगानं त्यामध्ये आपल्याला सोशल डिस्टन्सिंग गरजेचं आहे, बाकीच्याही गोष्टी आपण पाळत आहोत, सॅनिटायझरनं हात स्वच्छ धुत आहोत किंवा साबणाने हात स्वच्छ धुत आहोत, मास्क लावत आहोत, अंतर ठेवत आहोत। तर ते सर्वेक्षण करत असताना गृहभेटीमध्ये सध्या थर्मल स्कॅनर आलेला आहे, तर हा थर्मल स्कॅनर, तर ह्या थर्मल स्कॅनरने आपण त्या व्यक्तीचे तापमान घेणार आहोत। तर ते तापमान कसं घ्यायचं मी तुम्हाला सांगणार आहे, पण तत्पूर्वी त्यावेळी लक्षात ठेवा की थर्मल स्कॅनर ते बॅटरी ऑपरेटेड आहे, त्यामध्ये बॅटरी टाकायची आहे, तो बटन दाबला की ऑन होतो, ऑन झाल्यानंतर रुग्णाच्या कपाळावर तापमान घ्यायचं आहे, आणि ते तापमान घेत असताना त्या थर्मल स्कॅनर कपाळापासून 3 सेंटीमीटर ते 12 सेंटीमीटर म्हणजे 1 इंच किंवा 1 पेना इतकं अंतर किमान असावं, त्यापेक्षा कमाल अंतर असावं, त्यापेक्षा जास्त पुढे जाऊ नये, नाहीतर तापमान चुकीची येण्याची शक्यता नाकारता येत नाही, म्हणून कपाळाच्या जास्तीत जास्त जवळ जाऊन आपण तापमान घ्यायचं आहे। तर त्याचा हा मी व्हिडिओ दाखवत आहे, त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला लक्षात येईल की आपण कपाळाच्या जवळ थर्मामीटर घेत आहोत, थर्मामीटर घेतल्यानंतर तो ट्रिगर केला त्याचा भाग, तर टेम्परेचर घेतल्या जाईल, टेम्परेचर जे येतं ते सेंटीग्रेडमध्ये आपल्याला दिसत आहे, तर याची सेटिंगच केलेली आहे सेंटीग्रेडमध्ये। तर आपल्याला काय पाहायचं आहे की नॉर्मल टेम्परेचर आहे का, तर नॉर्मल टेम्परेचर हे 36.5 डिग्री सेंटीग्रेड ते 37.5 डिग्री सेंटीग्रेडमध्ये आपल्याला दिसून येईल। समजा त्या व्यक्तीचं 38 डिग्री सेंटीग्रेडच्या वर तापमान गेलं, तर ते त्या तापमान म्हणजे त्या रुग्णाला
पुढे उपचार लागण्याची शक्यता नाकारता येत नाही, तर ते जास्त तापमान झालं। तसंच यामध्ये काय आहे, तापमान घेताना तुम्ही पाहिलं असेल की ह्या स्क्रीनच्या डाव्या कोपऱ्यावर बॉडी म्हणून दिलेला आहे, तर ते बॉडी सिलेक्ट व्हायला पाहिजे। ते बॉडी सिलेक्ट झाल्यानंतर त्या बटन दाबून तेव्हा घ्यायचं आहे। काही ठिकाणी सरफेस जर शब्द आला फक्त, तर सरफेसचं टेम्परेचर चुकीचं येईल, 32 डिग्री सेंटीग्रेड, 33 डिग्री किंवा 34 डिग्री, तर ते शारीरिक तापमान राहणार नाही। तर सर्वांना एक सूचना आहे की तापमान घेत असताना बॉडीवर आहे काही स्क्रीन पहा, आणि नसेल तर बॉडी ते बटन दाबून बॉडीवर घ्या, आणि बॉडी घेतल्यानंतर ते तापमानाची नोंद करायची। आपणास हवा असेल तर ते बटन जास्त वेळ जर होल्ड करून ठेवलं तर सेंटीग्रेडचं फॅरनहाईट मध्ये रूपांतर होईल, आणि आपणास फॅरनहाईट मध्ये सुद्धा ते तापमान दिसू शकेल। तर फॅरनहाईट मध्ये ह्या पद्धतीनं दिसत आहे। तर पाहिलं तर हे 98.6 डिग्री फॅरनहाईट जे आहे हे नॉर्मल टेम्परेचर आहे। तर आपण हे कधी तापमान ताप वाढलेला आहे म्हणणार रुग्णाचा, तर हे ह्याचं फिगर 100.4 डिग्री फॅरनहाईट च्या वर गेली तर त्या रुग्णास हा ताप आहे असं म्हणूया, आणि त्यानंतर आपण त्याला वैद्यकीय अधिकाऱ्याकडे जाण्याचा सल्ला देऊया। ठीक आहे, हे झालं रुग्णाचे किंवा व्यक्तीचे तापमान घेण्याबाबत। तर मला आशा आहे की आपण याच पद्धतीनं तापमान घ्याल। 38 डिग्री सेंटीग्रेडच्या आत असेल तर ते नॉर्मल, किंवा 98.6 डिग्री फॅरनहाईटच्या आसपास असेल तर ते नॉर्मल, 100.4 फॅरनहाईटच्या वर झालं तर ते ताप वाढलेला आहे, किंवा 38 डिग्री सेंटीग्रेडच्या वर असेल तर ते ताप वाढलेला आहे, ह्याची नोंद ठेवावी फॉर्म मध्ये किंवा आपल्या रजिस्टरमध्ये। यानंतर दुसरा विषय आहे, आपण माहिती घेत असताना आपण त्या रुग्णाचा SpO2 पाहतो, म्हणजे रक्तामधील ऑक्सिजनचं प्रमाण SpO2। तर पल्स ऑक्सिमीटर हा जो दिसतोय, हा पल्स ऑक्सिमीटर आपण ह्या मधल्या फिंगरला, हे जे फिंगर आहे बोट, मधल्या बोटाला तो लावायचा। लावण्यापूर्वी काय काळजी घ्यायची की त्या व्यक्तीला स्वच्छ साबणाने हात धुवायला लावायचे, किंवा सॅनिटायझरनं तो हात पुसून घ्यायचा त्या व्यक्तीचा, आणि मग थोड्या वेळाने पल्स ऑक्सिमीटर लावायचं। म्हणजे पल्स ऑक्सिमीटरनं इकडेची बाधा तिकडे होणार नाही, प्रत्येक वेळी ही काळजी घ्यायची आहे पल्स ऑक्सिमीटर लावण्यापूर्वी। तर ते पल्स ऑक्सिमीटरमध्ये हे रिडिंग जे दिसत आहे, तर हे जे रिडिंग आहे जे तुम्हाला आता इथे किती दिसत आहे, 95 किंवा 96 आहे, तर हे SpO2 आहे, म्हणजे रक्तामधील ऑक्सिजनचं पर्सेंटेज हे टोटल हिमोग्लोबिनच्या पर्सेंटेजच्या प्रमाणात असतं। याचा अर्थ हे 100 वर कधी जाणार नाही, SpO2 हा 100 पर्यंतच राहील। 100 आपल्याला दिसेल, म्हणजे 95 ते 100 जर असेल नॉर्मल आहे, 95 आलं 94, 93, 98 तर आपल्याला दखल घ्यावी लागेल, त्या व्यक्तीस पुढील उपचार लागतील, आणि 90 जर जास्त आत आलं तर ते धोकादायक परिस्थिती असेल, तर अशा वेळी आपल्या या रुग्णाला संदर्भ सेवा द्यावी लागेल। SpO2 नंतर आपल्याला काय दिसतं, PR पल्स रेट। तर पल्स रेट म्हणजे हृदयाची गती, त्याला बंधन नाही आहे, 80 असेल, 90 असेल, 95 असेल, 104 पण असू शकेल। हृदयाची गती पल्स रेट नाडी म्हणतो, ती नाडी आहे, तर ही एक नोंद घ्यायची आहे आपल्याला। आणि ऑक्सिजनचं सॅच्युरेशन हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे। तर मला आशा आहे की आपल्याला हा विषय समजला असेल। धन्यवाद।